अजित पवारांकडून बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव. विकास कामांसाठी 1,500 कोटींची तरतूद. निधी वाटपावरून शरद पवार गट आणि ठाकरे गटाची टीका. तर फडणवीसांनी आरोप फेटाळला. सिन्नरमध्ये समृद्धी टोलनाक्याची मनसैनिकांकडून तोडफोड. अमित ठाकरेंची गाडी अडवल्यामुळे मनसैनिक आक्रमक. कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. कोल्हापूर सिंधुदुर्ग वाहतूक ठप्प. तर यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे वर्धा पैनगंगेला पूर. चंद्रपूर हैदराबाद मार्गावरील वाहतूक खोळंबली. बुलढाण्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्याला पुराचा मोठा फटका. शेकडो घरांची पडझड. पिकांचंही नुकसान. पूर ओसरल्यानंतर रोगराईचं संकट. कसलंही संकट आलं तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना विश्वास. रायगडमधल्या इरसालवाडीत दरड कोसळून आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह हाती. 78 जण अजूनही बेपत्ता. आज संध्याकाळी शोधकार्य थांबवलं जाण्याची शक्यता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.